परमेश्वराची स्तुती असो नवीन वर्षात आपण नेहमी न्यू रेझोल्युशन्स बनवतो नवीन आश्वासने देतो परमेश्वराला मी हे करेल मी ते करेल पण थोड्याच दिवसात आपल्याला जाणवतं की आपण क पूर्ण करू शकत नाही आहेत कुठेतरी कमी पडतो आहे पण परमेश्वराने दिलेली आश्वासने ही नेहमी खरी असतात ही नेहमी थ्रू असतात गॉडचे प्रॉमिसेस ऑल आ ऑलवेज थ्रू पण जेव्हा आपला विश्वास त्याची परीक्षा घेतली जाते टेस्टिंग पिरियड येतो तेव्हा मात्र आपल्याला ही आश्वासने कुठेतरी प्रश्न म्हणजे डाऊट्स येतात प्रश्न यायला लागतात की ही आश्वासने खरी आहेत की नाही आणि अशा वेळेस विश्वास कसा ठेवला पाहिजे अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज आपण एब्राहॅमबद्दल बघणार आहोत अब्राहमाबद्दल हा अब्राहम त्याला फादर ऑफ फेथ म्हटलं जातं म्हणजे विश्वासाचा पिता त्याचा विश्वास मात्र एकदम मजबूत होता आणि हा विश्वास त्याचा मजबूत कसा होता हे आपण आज बघणार आहोत तर इब्राहमाच्या आयुष्यात आपण बघितलं तर त्याला परमेश्वराने एक खूप खूप अशी आश्वासने दिलेली खूप प्रॉमिसेस दिलेली त्याच्यातला एक आश्वास असं होतं की तुझी संतती जी आहे ती आकाशांच्या तारां इतकी होणार अशा वेळेस परमेश्वराने त्याला हे आश्वासन दिलेलं जेव्हा त्याला एक पण बाळ नव्हतं की मूल नव्हतं आणि त्यावेळेस असं झालं की परमे अब्राहमाने परमेश्वरावर तरीही विश्वास ठेवला आणि आपण पाहतो की आधीपासून जेव्हा आपण अब्राहमाची पुणे लाईफ बघतो तेव्हा तो नेहमी परमेश्वराशी बोलायचा आणि त्याला परमेश्वराचा आवाज ऐकू यायचा म्हणजे कुठेतरी त्याचं परमेश्वरासोबत एक रिलेशनशिप होतं एक नातं होतं आणि पुढे आपण बघतो की शंभर वर्षाचा जेव्हा अब्राहम होतो त्यावेळेस त्याला त्याच्या आणि त्याला आणि त्याच्या बायकोला आयझॅक हा पुत्र होतो आयझॅक हा पुत्र जेव्हा त्याला होतो तेव्हा इब्री लोकास पत्र अध्याय अकरा वचन अकरा ते बारा इथे लिहिलं आहे त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून संख्येनी संख्येनी आकाशातल्या इतकी व वा समुद्रातील वाळू इतकी अग्नित संतती निर्माण झाली म्हणजे अब्राहामाने विश्वास ठेवला परमेश्वरावर आणि त्यांनी त्याच्यामुळे आपण पाहतो की परमेश्वराने त्याला जो आश्वासन दिलेला त्या त्याचप्रमाणे जेव्हा तो एकदम म्हातारा झालेला शंभर वर्षाचा त्याचं शरीर आणि त्याच्या बायकोचं शरीर निर्जीव झालेलं आणि त्या निर्जीव शरीरातून परमेश्वरांनी त्याला न्यू लाईफ दिली एक न्यू जन्म त्या आयझॅक लाईक न्यू बाळ दिलं त्यांना आणि त्याचा पुत्र दिला पण हे सगळं पर तर ठीक आहे प त्याची परीक्षा तेव्हा झाली जेव्हा त्याला बोललं गेलं उत्पत्ती अध्याय बावीसमध्ये की तुझा एकुलता एक पुत्र आयझॅक ज्याच्यावर तू भरपूर प्रेम करतो त्याला मात्र तू मला त्या डोंगरावर जाऊन अर्पण कर अशी परमेश्वराने त्याला विचारलं आणि आपण बघतो की अब्राहमाने ते करण्यासाठी आपल्या सगळी मनाची तयारी केली आणि तो आपल्या मुलाला घेऊन जायला लागला पण त्यांनी त्याच्या परमेश्वराने जेव्हा अब्राहमाच्या विश्वासाची टेस्ट घेतली परीक्षा घेतली तेव्हा तो मात्र डगमगला नाही तो मात्र विश्वासात राहिला हे कसं हे असं कारण जेव्हा आपण आधीचे अध्याय बघतो तेव्हा आपल्याला कळतं की अब्राहमाला प्रत्येक क्षणाला परमेश्वर त्याच्या सतत सोबत होते त्याचं जेव्हापासून त्याचं परमेश्वर त्याला घेऊन जातात तेव्हा त्याच्यावर किती प्रसंग आले तो इजिप्त देशात गेला तर त्याला आणि त्याच्या बायकोची सुटका करणे परत लोट त्याचा पुतण्या दोन वेळा मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसला त्यावेळेस जेव्हा अब्रामाने परमेश्वराला प्रार्थना केली दोन्ही वेळा तो बाहेर निघाला आणि असे बरेच प्रसंग झाले आणि हे सगळ्यात मोठा प्रसंग की त्याची त्याची बॉडी जेव्हा निर्जीव होती आणि त्याच्यामधून त्यांनी परमेश्वराने त्याला आणि त्याच्या बायकोला म्हणजे एवढ्या म्हातारपणामध्ये बाळ दिलं जे शक्य नव्हतं आणि ते परमेश्वराने आश्वासन दिलेलं म्हणून ते पूर्ण केलं तर या परीक्षेसाठी परमेश्वराना परमेश्वराने त्यांना तयार केलं होतं गॉड हॅड ऑलरेडी प्रिपेर्ड हेम फॉर दिस टेस्टिंग म्हणून प अब्रामाला हे माहीत होतं की प्रत्येक प्रसंगामध्ये परमेश्वरांनी दोन गोष्टी त्याला त्याला शिकायला मिळाल्या पहिला आहे की परमेश्वर प्रेम आहे गॉड इज लव्ह आणि दुसरं असं आहे की परमेश्वरांनी दिलेली आश्वासने प्रॉमिसेस ते नेहमी पूर्ण करतात हे दोन अब्राहमाला माहीत होतं म्हणून त्याचा विश्वास एवढा मजबूत होता त्याला हे इब्री लोकास पत्र पुढे त्याच्यात असं दिलं आहे तेव्हा मेलेल्यातूनही देखील उठवण्यास देव सामर्थ्य आहे हे त्याने मानले आणि त्याचप्रकारे त्याला आयझॅकमधून आयझॅकला तो घेऊन गेला त्याच्या मुलाला तो अर्पण करायला घेऊन गेला आणि आपण पुढे पाहतो की परमेश्वराने आयझॅकला अर्पण नाही करायला लावलं जेव्हा तो त्याला बोललं की तुझी तू तु मला खरंच माझी भीती बाळगतो आणि मी हे बघितलं आहे आणि म्हणून तुला मी संतती अशी देईल आणि परमेश्वरांनी परत एक ती आश्वासने सांगितली ती प्रॉमिसेस सांगितली तर आपण याच्यातून काय लेसन घेतो आपल्यावरही आता हा मा टेस्टिंग पिरियड आला आहे आपलीही प्र परीक्षा घेतली जात आहे आणि आपल्यालाही परमेश्वरांनी प्रत्येक आपल्या प्रॉब्लेम्समध्ये नेहमीच सतत साथ दिली आहे कधीच आपण पाठी वळून बघितलं तर परमेश्वराने आपल्याला एकटं नाही ठेवलं आहे ही हॅज प्रूव्ह इन हेज लव्ह ओव्हर अँड ओव्हर अगेन आणि तरीही आपण कुठेतरी विश्वासात कमी पडतो आहे आपण अब्रामासारखे नव्हे तर आपला विश्वास कमी पडतो आहे आपण तरीही विचार करतो की खरंच परमेश्वर प्रेमळ आहेत का ते प्रेम करतात का ते मला हे माझे गरजा आहेत ते मिटवतील का ते हे करतील का ते करतील आपल्याला आपल्या विश्वासामध्ये अजूनही कुठेतरी ते बोलतात ना ती शंका आहे ते प्रश्न आहेत आणि म्हणून आपण कुठेतरी आपल्या प्रार्थना कमी केल्या आहेत आपण कुठेतरी चर्चला जाणं बंद केलं आहे कुठ हे सगळं परमेश्वराला पाहिजे की आपण चर्चला जावं आपण विश्वास ठेवावा आपण बायबल वाचावं आपण प्रार्थना प्रार्थना करणं सोड सोडलं नाही पाहिजे कारण अब्राहमाने विश्वास ठेवला म्हणून आज त्याला विश्वासाचा पिता म्हणलं जातं म्हणलं जातं पण आपल्याला जे परमेश्वराला आपल्याला द्यायचं आहे त्यांची आश्वासने जर का खरी आहेत तर प्रॉब्लेम्समध्ये देखील ते आपल्याला जे द्यायचं आहे ते देऊ शकतात कारण ते दिलं आहे की अब्रामाचा एवढा विश्वास होता की आयझॅकला जर का ते अर्पण करायला गेलं आणि आयझॅकद्वारेच त्याला संतती येणार आहे तर परमेश्वरांनी काहीतरी मार्ग काढतील आयझॅकला परत जिवंत करतील पण काहीही ते करू शकतात कारण त्याला माहीत होतं की परमेश्वर खोटं नाही म्हणत त्यांनी बोललं आहे तर ते नक्कीच करतील तर परमेश्वरांनी जर का तुम्हाला आश्वासने दिली आहे प्रॉमिसेस दिले आहे, आहे तर ते ते नक्कीच करतील पण तुमचा विश्वास मात्र अब्रामासारखा आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे आणि नसेल तर आपण पश्चाताप करू आणि परत अब्राह्मासारखा विश्वास ठेवूया की परमेश्वर काहीही करू शकतात त्यांच्यासाठी सर्वच शक्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकून प्रेस करा थँक्यू ब बाय